नमस्कार, मी अपर्णा। स्वागत आहे तुमचं बोलेस किचनमध्ये। आज आपण प्रीमिक्स वापरून परफेक्ट बेकरीसारखा सॉफ्ट आणि स्पॉन्जी चॉकलेट केक कसा तयार करायचा ते पाहणार आहोत। तर चॉकलेट केक बनवण्यासाठी आपल्याला लागेल चॉकलेट प्रीमिक्स। मार्केटमध्ये दोन प्रकारचे प्रीमिक्स भेटतात, एक म्हणजे व्हॅनिला आणि दुसरं म्हणजे चॉकलेट। तर आज आपल्याला 1 किलोचा चॉकलेट केक बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे 2.5 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। 2.5 कप म्हणजे मोठा कप 200 ml आहे आणि छोटा कप 100 ml आहे। म्हणजेच आपण इथे 1 किलोचा केक बेक करण्यासाठी एकूण 500 ml प्रीमिक्स घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून तेल घालायचे। जर तुम्हाला 1/2 किलोचा केक बेक करायचा असेल तर यातलं 1/2 म्हणजे 1.5 कप प्रीमिक्स आणि 1.5 टेबलस्पून तेल घालून परफेक्ट 1/2 किलोचा केक तुम्ही बेक करू शकता। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूयात आणि याचं छान स्मूद असं बॅटर बनवून घेऊयात। केकचं बॅटर बनवताना पाणी आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे, कारण प्रीमिक्सच्या क्वालिटी आणि क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतं, त्यामुळे पाण्याचं काही मेजरमेंट नाही आहे। तरीसुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे 1 कप म्हणजे 200 ml पाणी घेतलं होतं आणि कपमधलं सगळं पाणी मी बॅटरमध्ये घातलेलं आहे। आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही इकडे बघू शकता, 200 ml पाणी घालूनसुद्धा केकचं बॅटर खूप जास्त घट्ट आहे। तर त्यासाठी मी इथे आणखी 100 ml पाणी घेतलेलं आहे। आता यातलं आपण थोडं थोडं पाणी बॅटरमध्ये घालूयात आणि जोपर्यंत बॅटरची रिबन कन्सिस्टन्सी होत नाही तोपर्यंत आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जर तुम्हाला व्हॅनिला किंवा तुमच्या आवडीचा दुसरा कोणताही फ्लेवरचा केक बनवायचा असेल तर तुम्ही सेम हेच मेजरमेंट घेऊन व्हॅनिला प्रीमिक्सपासून तो केक बनवू शकता। तर मी इथे थोडं थोडं पाणी घालून केकचं छान स्मूद असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि हे केकचं बॅटर बनवण्यासाठी मला 8 ते 10 मिनटं लागलेली आहेत। आणि तुम्ही इकडे बघू शकता, बॅटरमध्ये एकही गुठळी नाही आहे, खूप छान स्मूद आणि रिबन कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालेलं आहे। आणि हे बॅटर बनवण्यासाठी मला सुरुवातीला 200 ml आणि नंतर 100 ml मधलं 75 ml पाणी लागलेलं आहे। म्हणजे या 100 ml च्या कपमध्ये 25 ml पाणी शिल्लक आहे, म्हणजेच आपल्याला एकूण 275 ml पाणी लागलेलं आहे। चला तर आता हे बॅटर आपण केक टीनमध्ये ओतून घेऊयात। तर मी इथे 1 किलोचा टीन घेतला आहे आणि टीनला सर्व बाजूनी व्यवस्थित तेल आणि बटर पेपर लावून घेतला आहे आणि बटर पेपरलासुद्धा व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे। बटर पेपर लावल्यामुळे टीनमधून केक लवकर बाहेर निघतो, पण जर बटर पेपर नसेल तर टीनला तेल आणि मैदा लावून घेतला तरीसुद्धा चालेल। आता हे सगळं बॅटर आपण टीनमध्ये ओतून घेऊयात। आता सगळं बॅटर टीनमध्ये ओतून झाल्यावर हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं प्लेन करून घ्यायचं आहे किंवा एकसारखं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या केकला डोम शेप येणार नाही, आपला केक छान एकसारखा फुगेल। आता केकचं बॅटर एकसारखं व्यवस्थित पसरवून झाल्यावर आपल्याला हा टीन 10 ते 15 वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून यातील एक्स्ट्राचे एअर बबल्स बाहेर निघून जातील आणि आपला केक छान एकसारखा फुगेल। चला तर आता हा केक आपण बेक करायला ठेवूयात। तर केक बेक करण्यासाठी मी इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे। जर स्टँड नसेल तर एखादी प्लेट किंवा एखादी वाटी ठेवली तरीसुद्धा चालेल। आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर हे पातेलं प्रिहीट करून घेऊ शकता, किंवा पातेलं प्रिहीट न करताही केक बेक केला तरीसुद्धा चालेल। फक्त पातेलं प्रिहीट केल्यामुळे आपला केक 4-5 मिनटं लवकर बेक होतो। तर आता आपण यामध्ये हा केक टीन ठेवूयात आणि मी इथे केक बेक करण्यासाठी पातेलं घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे एखादी कढई, एखादा पॅन किंवा कुकरही घेऊ शकता। आणि आपल्याला टीन पातेल्यामध्ये ठेवताना बरोबर मधोमध ठेवायचा आहे, जेणेकरून आपला केक वाकडा होणार नाही, छान एकसारखा फुगेल। आता यावर झाकण ठेवायचं आणि 40 ते 45 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा केक बेक करायचा आहे। जर 1/2 किलोचा केक असेल तर 30 ते 35 मिनटामध्ये आपला केक छान बेक होतो, पण आज आपण 1 किलोचा केक बेक करतोय त्यामुळे आज आपल्याला 40 ते 45 मिनटं हा केक बेक करावा लागेल। आणि 45 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता, खूप मस्त सॉफ्ट स्पॉन्जी आणि एकसारखा आपला केक बेक झाला आहे। आता यामध्ये आपण एक टूथपिक घालून बघूयात आणि तुम्ही इकडे बघू शकता, टूथपिक क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे। जर टूथपिकला बॅटर चिकटत असेल तर पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर केक बेक करायचा, म्हणजे तो व्यवस्थित बेक होतो। पण इथे टूथपिक क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे।
आता हा केक टिन आपल्याला पातेल्यामधून बाहेर काढायचा आहे आणि केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, कारण पातेलं खूप गरम आहे, म्हणजेच आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करू ते खूप गरम असतं आणि त्यामुळे आपला केक वरच्या बाजूने आणि साईडने कडक होतो, त्यामुळे कधीही भांड्यातून केक बाहेर काढूनच थंड करून घ्यायचा, म्हणजे आपला केक छान सॉफ्ट राहतो। केक व्यवस्थित थंड झाला आहे आणि खूप मस्त असा सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला आहे। आता हा केक आपण भांड्यातून बाहेर काढूयात। केक थंड झाल्यावर खूप वेळ टिनमध्ये नाही ठेवायचा, नाहीतर केकची वरची बाजू आणि केकच्या साईड चिकट व्हायला लागतात, त्यामुळे केक थोडासा कोमट असतानाच आपल्याला तो टिनमधून बाहेर काढायचा आहे। तर इथे आपला केक व्यवस्थित थंड झाला आहे, आता हा केक आपण टिनमधून बाहेर काढूयात। तर केक टिनमधून बाहेर काढायच्या अगोदर आपल्याला चाकूने केकच्या साईड लूज करून घ्यायच्यात आणि नंतर आता आपण त्यावरचा बटर पेपर काढून घेऊयात। आणि तुम्ही इकडे बघू शकता केक खूप मस्त बेक झाला आहे, मस्त जाळीदार झाला आहे आणि खूप छान असा बेकरीसारखा सॉफ्ट स्पॉन्जी आणि छान एकसारखा बेक झाला आहे। आता आपण हा केक एका केक बोर्डवरती ठेवूयात। आता आपल्या केकला डोम शेप तर आलेला नाही आहे, खूप छान मस्त असा एकसारखा आपला केक बेक झाला आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने चाकूने केकची वरची लेअर काढून घेऊ शकता किंवा मग केकची वरची लेअर न काढतासुद्धा केकच्या 2 किंवा 3 लेअर बनवू शकता। आणि तुम्ही इकडे बघू शकता केकचे क्रम्ससुद्धा निघत नाही आहेत, खूप मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपला हा केक बेक झाला आहे। जर तुमच्या केकचे खूप जास्त क्रम्स निघत असतील तर तुम्ही बॅटर बनवताना त्यामध्ये 1/2 चमचा तेल आणखी वाढवू शकता, त्यामुळे केक सॉफ्ट होतो आणि केकचे क्रम्स निघत नाहीत। आणि तुम्ही इकडे बघू शकता ही केकची वरची लेअरसुद्धा किती सॉफ्ट आणि जाळीदार झालेली आहे। आता तुम्ही याच पद्धतीने आणि हेच मेजरमेंट घेऊन व्हॅनिला प्रीमिक्सपासून व्हॅनिला किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही फ्लेवरचा केक बनवू शकता। तर सगळ्यांनाच खूप उपयोगी पडणारी ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।